हॅलो, शुभ सकाळ. तर आता वाजले आहे 6. तर मी मगाशी दाखवलं की सकाळी किती 5 वाजता उजेड होतो, तर इथे उजेडही लवकर होतो आणि अंधारही उशिरा होतो. म्हणजे 9, 9:30, 10 वाजेपर्यंत तरी उजेड असतो. कोणी विश्वास ठेवणार नाही, पण आज मी विचार केला की योगा दिवस आहे चांगला, तर आपणही आपला जे आपल्याला योगा माहीत आहे ते करूया. तर मला वाटतं की प्रत्येकाने योगा करायला हवा. आठवड्यातनं 3-4 वेळा तरी योगा करायलाच हवा. माझ्याकडनंही 1-2 दिवस स्कीप होतात, पण मी दर्शीसोबत बाहेर वॉकला जाते, त्याच्यामुळे तेवढं ह्याच्यात भरून निघतं. पण मी असं नाही की सकाळी स्कीप झाले तर मी दुपारीसुद्धा करते. अधेमध्ये पण मी काही ना काही करतच असते, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही की म्हणजे स्कीप झालं आहे. पण 1 दिवस जरी स्कीप झालं आपल्या योगा, तर खूप हे होतं की चुकल्यासारखं होतं. जे रोज योगा करत असेल त्यांना माहीत असेल की 1 दिवस योगा नाही केला तर कसं होतं. तर मला जे माहीत आहे ती आज योगा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. योगाला सुरुवात करूया. तर चला मग मला एक सांगायचं इथे की जेही तुम्हाला योगा माहीत असतील ना ते तुम्ही करा. असं नाही की मला माहीत नाही योगा काय करायचं किंवा काय. जेही तुम्हाला हात हलवायचे आहेत, शोल्डर हलवायचे आहेत, नेक हलवायचे, दिवसभरात असं काहीही तुम्ही करू शकता. असं मला वाटतं की योगा क्लासची वगैरे आपल्याला गरज नाही आहे. यूट्यूबलासुद्धा आजकाल भरपूर सारे योगा तुम्हाला शिकायला मिळतात. त्याच्यातले थोडे जरी तुम्ही तुमच्यासाठी 20-25 मिनटं जरी दिले ना तरी भरपूर झाले. मी खूप फ्रेश वाटतं दिवसभरातनं काम करायला वगैरे. म्हणजे असं लोअर आळस वगैरे येत नाही आपल्याला दिवसभरात. त्याच्यामुळे प्रत्येकाने योगा करावा आणि आपल्याला स्वतःला फिट ठेवावं. तर चला मग आपण सुरुवात करूया. आणि आधी उभी राहून मी उभी राहून एकच एक्सरसाइज तुम्हाला दाखवते, बाकीचे मी सगळे झोपून तुम्हाला एक्सरसाइज दाखवेन. तर ही जी एक्सरसाइज आहे ही आपलं साईजचं कमी करण्यासाठी मदत करते. Thank you.
होती त्याच्यामुळे मी चादर काढून टाकली आहे. ही एक्सरसाइज पोटासाठी खूपच फायदेशीर आहे. तर ही अशी आपल्याला चक्कीसाठी ऍटलीस्ट तुम्ही 50-50 वेळा करू शकता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सारखं. तर या ज्या मी एक्सरसाइज दाखवल्या त्या तुम्ही ॲटलीस्ट 20-20 सेकंड तरी करा आणि नंतर तुमचा टाईम वाढवत राहा. आता मला व्हिडिओ करायचा होता, व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी शॉर्टकटमध्ये एक्सरसाइज दाखवल्या तुम्हाला. एक्सरसाइज फक्त बसून होत्या, उभ्या राहूनही खूप सारे एक्सरसाइज आहेत पण ज्यांना बसून करता येईल त्यांनी बसून जागेवर सुद्धा करू शकता. नक्की आजपासून सुरुवात करा आणि दिवसभरातनं कधीही तुम्ही योगा करू शकता असं काही नाही. असं माझं मत आहे की दिवसभरातनं आपण कधीही योगा करू शकतो. भले आपण खाल्लेलं असेल की थोडासा एक तासानंतर आपण ब्रेक घेऊन दुपारच्या वेळेस वगैरे एक्सरसाइज करू शकतो. तुमच्या बॉडीला खूप सवय होऊन जाईल मग त्या योगाची आणि नक्की तुम्हाला फरक जाणवायला लागेल. पाणी भरपूर पिया, त्यामुळे आपला वेट लॉस व्हायला मदत होते. वॉक करा, पाणी पिया, फ्रुट्स खा. तर आता मी कपालभाती करणार आहे आणि कपालभातीनंतर आपण शवासन, म्हणजे सगळं एक्सरसाइज झाल्यानंतरच शवासन करायचं आहे. शवासन करताना आपल्या ब्रीदिंगवर लक्ष द्यायचं आहे, म्हणजे आपण आपला श्वास घेतो आत आणि बाहेर, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. आणि रिलॅक्स राहायचं आहे, आपले पूर्ण अंग रिलॅक्स मध्ये ठेवायचं आहे. तर शवासनानंतर आपल्याला खूप आपण हात असे चोळून छानपैकी असं रिलॅक्समध्ये बसायचं आहे. त्यानंतर मी 5 मिनिट मेडिटेशन करणार आहे आणि सकाळी जे बाहेर ऊन येतं ते घेणार आहे मी. 10 मिनिट तिथे उभी राहणार आहे मागे. तर अशा प्रकारे मी हे योगा करते. जर का प्रत्येकाने योगा करायला सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला फरक पडेल. आणि आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप स्वस्त रहा, निरोगी रहा, आनंदी रहा. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. धन्यवाद.